हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार्स आयुर्मंत्रा. नवरात्रीनंतर सर्वांना वेद लागतात ते कोजागिरी पौर्णिमेचे. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री सर्वजण एकत्र येऊन चंद्राच्या शीतल किरणांच्या छायेमध्ये मसाला दूध तयार केलं जातं आणि सर्वांसमवेत ते प्राशन देखील केलं जातं. चंद्रदेवतेच्या आराधनेचा पूजेचा दिवस म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. अशी मात्र कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच येत आहे चंद्रग्रहण. तर चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण म्हटलं किंवा गर्भवती महिला आहेत त्यांना खूप भीती वाटते, टेन्शन येतं आणि ते चंद्रग्रहण आहे तर मग आम्ही काय करायचंय आणि काय नाही करायचंय. कारण ग्रहणाविषयी आपल्या समाजामध्ये खूप चुकीचे मतं आहेत किंवा गैरसमजुती आहेत. वर्षानुवर्ष काही गोष्टी पाळल्या जातात आणि त्याला शास्त्रीय आधार आहे की नाही हेही पाहिलं जात नाही. तर कोणत्याही गर्भवती महिलेला आपलं बाळ हे सुंदर, सुदृढ आणि आरोग्यदायी व्हावं असं वाटत असतं, त्यामुळे कुठलीही रिस्क त्यांना घ्यायची नसते. ही गोष्टी जर अनावधानाने कराव्या लागल्या तर त्याचा दुष्परिणाम माझ्या बाळावर होईल का हे प्रत्येक मातेला वाटत असतं. या ग्रहणामध्ये नक्की काय करायचंय, कोणत्या गोष्टी पाळायच्यात, कोणत्या नाही पाळायच्यात आणि त्याची योग्य वेळ काय, हे सर्व या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चंद्रग्रहण ही एक भौगोलिक घटना आहे परंतु आध्यात्मिकदृष्ट्या त्याला खूप जास्त महत्त्व आहे आणि आयुर्वेदीय दृष्ट्या देखील चंद्रकिरण, सूर्यकिरण हे आपल्या मानवाच्या शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. त्यावर आपलं मानसिक स्वास्थ्य देखील अवलंबून असतं. त्याचबरोबर शरीरातील काही क्रिया जसं की पचनक्रिया ही चंद्रकिरण किंवा सूर्यकिरणांच्या साक्षीने चांगली होते, परंतु ती किरणं नसतील तर मात्र पचनक्रिया मंदावली जाते आणि त्यामुळे अग्निमांद्य होतं, अर्थातच पचन व्यवस्थित न झाल्यामुळे पोट बिघडतं. तर हे एक साधं उदाहरण आहे ज्याच्या साह्याने मी तुम्हाला सांगितलं की चंद्रकिरण किंवा सूर्यकिरण याचा प्रभाव आपल्या जीवनावर कसा असतो. तर आपल्या समाजामध्ये ग्रहणाविषयी बरेच गैरसमज आहेत की ग्रहणामध्ये बाहेर पडू नये, त्याचबरोबर मलमूत्र विसर्जन करू नये, भोजन करू नये, पाणी पिऊ नये, झोपू नये. तर यामुळे कधी कधी अतिशय कठीण परिस्थिती देखील गर्भवती महिलांवर येते आणि त्यामुळे काही कॉम्प्लिकेशनला देखील त्यांना सामोरं जावं लागतं. उदाहरणासहित देखील सांगत असतात की तिने ते प्रेग्नंट असताना ग्रहण आलं होतं आणि त्यावेळी तिने फॉलो केलं नाही म्हणून बाळाला आता ओट चिरल्यासारखं दिसत आहे, जास्त दिसून यायची. आता त्याचं प्रमाण देखील खूप कमी झालं आहे कारण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, काही ब्लड टेस्ट किंवा सोनोग्राफीमध्ये आपल्याला काही दोष असेल तर दिसतो. त्याचबरोबर प्रेग्नन्सी राहण्याच्या आधी आपण काही मेडिसिन घेतले तरी देखील हे प्रॉब्लेम्स होत नाहीत. पण पूर्वीच्या काही एवढ्या सुविधा नव्हत्या, संबंध ग्रहणाशी लावला जायचा. परंतु तुम्ही चिरलं कापलं तर बाळाला असं काही होईल तर हे टोटल गैरसमज आहे. यामध्ये कुठलाही शास्त्रीय आधार नाही आहे. परंतु काही गोष्टी मात्र आयुर्वेदात देखील फॉलो करायला सांगितलेल्या आहेत. भोजन शक्यतो या काळात करू नये तर कधी करायचं हे मी पुढे सांगणारच आहे. काही वेग आपण धारण करू नये असं देखील आयुर्वेद शास्त्र सांगतं. त्यामुळे मलमूत्र विसर्जन हे करू नये, याला देखील कुठलाही शास्त्रीय आधार नाही आहे. तुम्हाला युरिनला जावं असं वाटत असेल परंतु ग्रहण काळ आहे त्यामुळे तुम्ही गेले नाही तर युरिन इन्फेक्शन देखील होऊ शकतं, पोटात दुखू शकतं. पहिल्या काळात अशी समजूत होती की बाहेर पडू नये, एकतर दिवे नव्हते, उजेड नव्हता बऱ्याच ठिकाणी आणि चंद्र ग्रहण जर असेल तर चंद्राची किरण देखील नसायची. त्यामुळे गर्भवती महिला बाहेर जाऊन पाय घसरून किंवा कशात अडकून पडू शक इजा होऊ शकते. त्यामुळे ह्या गोष्टी करू नये असं ते सांगत होते. ते बाहेर जायला त्यावेळेला वर्ज्य होतं पण आता सगळ्या सुविधा आहेत, त्यामुळे बाहेर जर खूप इमर्जन्सी असेल आणि जाणं गरजेचं असेल तर जायला काहीही हरकत नाही. फक्त जो पुण्यकाळ आहे महत्त्वाचा त्या काळामध्ये बाहेर जाणं टाळावं, ग्रहणाला डायरेक्ट आपल्या डोळ्यांनी बघणं टाळावं. त्याचबरोबर झोपू नये असं देखील सांगितलं जातं. आड झोपू नये, वाम कुक्षी घ्यावी किंवा तुम्ही आराम देखील करू शकता. तर या सगळ्या गोष्टी करू नये असं सांगितलेलं आहे. तर मग करावं काय, तर त्याआधी हा ग्रहण काळ कधी सुरू होतोय आणि कधी नक्की सगळ्या गोष्टी पाळायच्या ते सांगते. ग्रहणाचा पुण्यकाळ कधी आहे तर 28 तारखेला रात्री 1:05 म्हणजे खरं तर 29 तारीख त्यावेळेला सुरू होते. तर 1:05 ते 2:23 म्हणजे टोटल 1 तास 18 मिनिटांचा हा पुण्यकाळ आहे ज्यामध्ये ॲक्च्युअल चंद्रग्रहण दिसणार आहे, होणार आहे. आणि भारतात
हे ग्रहण दिसणार आहे. भारतासह संपूर्ण आशिया खंडात हे ग्रहण दिसणार आहे. 28 तारखेला दुपारी 3:14 वेद लागत आहेत, परंतु रात्री 7:41 तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. जेवण मात्र 7:41 आधीच करा, असंही आयुर्वेद शास्त्र सांगतं की दिव्यात वात आणि तोंडात हात, त्यामुळे दिवे लागण्याच्या आधी दररोजच आपण जेवण करायला हवं. पण दररोज शक्य नसेल तर ग्रहणाच्या काळात मात्र नक्की 7:45 आधी तुम्ही जेवण करा. आणि त्याआधी देखील संपूर्ण जे जेवण बनवलं आहे त्यामध्ये तुळशीचे पानं घालायला विसरू नका. तुळशीचे पानं हे ग्रहबाधा पीडाबाधा नाशक आहेत, म्हणजे अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटीबायोटिकचं काम करतात. अँटीफंगल देखील आहेत, त्यामुळे तुळशीचे पानं तुम्ही पाणी भरलं असेल तर त्यात देखील टाकून ठेवा. आणि सगळं काही जेवणाचे पदार्थ आहेत त्यामध्ये तुळशीचे पानं टाकायला विसरू नका, म्हणजे कुठलंही इन्फेक्शन आपल्याला होणार नाही. कारण चंद्रकिरण, सूर्यकिरण हे कुठलाही इन्फेक्शन आपल्याला होऊ नयेत यासाठी खूप महत्त्वाचे असतात. वातावरणामध्ये लाखो करोडो जीवजंतू असतात, ते नष्ट करण्याचं काम हे चंद्रकिरण आणि सूर्यकिरण करत असतात. आपल्या पृथ्वीवर सूर्यकिरण किंवा चंद्रकिरण पडत नाहीत, तेव्हा आपसुकच आपल्याला काही इन्फेक्शन्स व्हायची शक्यता असते. आणि तेच महत्त्वाचं कारण आहे, आयुर्वेद शास्त्र सांगतं की ग्रहणाचे नियम पाळा, ॲटलीस्ट तुम्ही खाण्यापिण्यावर निर्बंध घाला. आणि त्यामुळे मी देखील सांगेल की गर्भवती महिलांनी आणि सगळ्यांनीच रात्री 7:45 जेवण करा. आणि त्यानंतर पाणी तुम्ही अर्थातच पिऊ शकता, पाण्यामध्ये तुम्हाला तुळशीची पानं घालायची आहेत. आणि रात्री 1:05 ते 2:23 मात्र तुम्हाला खाणं पिणं झोपणं सगळं वर्ज्य आहे. मलमूत्र विसर्जन अर्थात नैसर्गिक क्रिया आहेत त्या तुम्ही करू शकता, मैथून वर्ज्य आहे. तर या काळामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर 7:41 म्हणजे 7:45 जो काळ आहे तो गर्भवती महिलांसाठी एक सुवर्ण संधी आहे. गर्भसंस्कार जास्तीत जास्त करून घेण्यासाठी हा एक बेस्ट टाइम आहे. संपूर्ण लक्ष आपल्या बाळावर केंद्रित करायचं आहे, आपल्या त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कामना करायची. आणि आपल्याकडून जेवढं जास्त होईल मंत्र, ध्यान, धारणा, तुम्ही ज्यावर तुमची श्रद्धा आहे असेल तर त्या देवाची तुम्हाला आराधना करायची आहे, जप करायचा आहे. कारण मंत्र, जप हे आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी सुद्धा खूप गरजेचे असतात. आणि जसं मी आधी सांगितलं की चंद्रकिरण जेव्हा आपल्यापर्यंत येत नाही तेव्हा मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते. अस्वस्थ वाटणं हे खूप स्वाभाविक आहे सगळ्यांनाच. तर या काळात जेवढं जास्त तुम्ही नामस्मरण किंवा आध्यात्मिक क्रिया कराल ते तुमच्या स्वतःच्या आणि तुमच्या बाळाच्या कल्याणासाठी खूप महत्त्वाचं असेल. त्यामुळे रात्री 7:45 तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या गर्भसंस्कार शास्त्रात सांगितलेल्या आहेत, ओंकार साधना, ध्यानधारणा, प्राणायाम, मेडिटेशन आणि त्याचबरोबर मंत्रोच्चार, गर्भसंवाद, उमटॉक बाळाशी त्यावेळेला संवाद साधणं, निर्णया देवांचा जप, हे सगळं तुम्ही या काळामध्ये करू शकता. दुधाचं महत्त्व असतं की ते आटवल्यानंतर चंद्राच्या शीतल किरणांमध्ये ते ठेवलं जातं आणि थंड झाल्यानंतर सगळे घेतात. पण चंद्रप्रकाशात दूध ठेवायचं नाही आहे, ग्लास भरून घ्यायचा नाही आहे. प्रसाद म्हणून तुम्ही एक चमचाभर घेऊ शकता आणि बाकीचं जे उरलेलं दूध आहे त्यामध्ये तुळशीपत्र घालून दुसऱ्या दिवशी सकाळी ते दूध तुम्ही घेऊ शकता. पण आटवलेलं दूध त्या रात्री तरी गर्भवती महिला त्याचबरोबर दुसरे कोणीही घेऊ नका. ह्या चंद्रग्रहणाचा वापर आपण आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, आपल्या स्वतःच्या आणि बाळाच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी नक्कीच करून घेऊ शकतो. त्यामुळे चंद्रग्रहणाला न घाबरता सामोरं जा आणि या संधीचा फायदा करून आपलं आणि आपल्या बाळाचं कल्याण करा. तर अशा प्रकारे चंद्रग्रहणाविषयी मी तुम्हाला सर्व सांगितलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.